फोडण्याचा प्रयत्न केला, मी त्याला फोडला नाही। मंडवाच्या बाहेर जा।
पण माझ्या मनावर तुझं राज्य मी कधी चालू देणार नाही. मनाचा खरा आनंद भोगापेक्षा त्यागात असतो.
म्हणून चंदन स्वतः चित्ताला सुगंध देतात. एक गौड माणसा ह्या भेट म्हणून गणपतीच्या पोटातून बाहेर पडतो, सगळं ठोंड्यातून तो वाहतो. आणि त्या गोड पाण्याने कुणाची तर कृषा शांत झाली की सारख्या भोताच्या गोड पाण्याचा दया करतो. हा आदर्श मी माझ्या जीवनात ठेवले. सुखाची नदी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ काही दिसत नसते. सुख दुःखाच्या आडव्या ढगाने माणसाकडे निघलेलं आहे. सुख आला तो माणूस सोडून जातो, दुःखाला तिथे सगळ्यात बसत त्याच्यात निघाले. अथांग सागर जरी असला तर त्याला भरती आणि ओहटी आहे रे बाय. ती जरी असली तरी सागराच्या अथांगाचा कुठे माझा भक्तीवर माझा विश्वास आहे, माझ्या देवावर माझा विश्वास आहे. अरे आसरी शैली घोषणी झाली म्हणजे स्वप्न चिंतन ज्ञानीच्या देवाला विकृती होतो. हे अशोभनीय आणि हिंदनीय पुस्तक ना Yeah.